अरे आज जायचे पालक करायचे मग जायचे काका नमस्कार. ही बैलजोडी दिली का? किती दाती आहे बैलजोडी? सहा सात दाती. किती मध्ये गेली? 70,000 जोडी गेली. कोणत्या शेतकऱ्यांनी घेतली? नाव साहेब फक्त नाव दे फुटू रे तू बाई घेतली. नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं नाव सांगा. संपूर्ण नाव सांग. गाव कुठलं? रामपूर. तालुका? मालेगाव. ही बैलजोडी घेतली का तुम्ही? याच्या अगोदर तुमच्याकडे बैलजोडी होती का? म्हातारी. म्हातारी झाली का ते बैल? दात पडलेले. हे बैल फिरवा ना. आता गरीब तू सांग. गरीब नाही तुम्ही. देवा उंचली जाईन होता भाऊ. जय जवान जय किसान चॅनल साहेब दादा कॉल भेटली. तू कवडे कवडे प्याले वापर. प्याले वापर सांग बॉस. 1,00,000 बैलाचे सोनं 24 कारण. धनगरेनी का मुक्का गेला बा. असं मुक्का बर बयानी सोडलं पाय. एवढ्या एवढ्या लेकराच्या हातात द्यायचे बैल. डोकं आलं नाही काय दिली. हा बकट नाही. नको तुझे 100 8 दिवस पैसे देऊन जायचे. 1 रुपया नको आपल्याला. तुझा तुला महिनाभर उधार दिला. आलो का तुझ्या घरी पैशाला? अजून एवढे पहिले दिले. आलो रे. फोन लावला रे. हॅलो आपल्याला. बोला. 15,000 लावले. जाऊ दे. तुला असं गुतवलं का? अरे नाही तारा धरले ना. तुझ्या कमी नाही धरले. कोणते? अरे 60 धरले तुम्ही. 70 म्हणजे 60 धरले मी तरी. 60 धरू आला ती बैल. लाकाला बी धरू शकतो. पण भोकंडी बसू आहे नंतर ते का लाकाला धरू. पण नंतर भोकंडी उच्च लाकाला झुपे येईड.
एवढा फरक येत का रे? एकच रुपयाचे चाना देव म्हणे त्याला अजून दोन्ही देव म्हणे जर बाईला डोकं जरी आणलं तरी बैल देऊ नको पैसे देऊ नको नारी आम्हाला घ्यायच्या टायमाला आम्हाला लगेच घाम हालता अरे कपडे काढले इतका घाम हालता आम्हाला जर ऐकू ना अरे नाही ताना नाही चालेल तू मा ऐकतो का एकच शब्द असा बोलत डायरेक्ट रेल्वे बोल डायरेक्ट फायनल करा नेमका बर का त्यांनी सांग नेमका तुला तू शंभर घेऊन जाय ना तुझ्या 100 रुपये घेऊन जाय परत नको ना तुला रुपयाला बैल दूर राहिले का खोटे बैल आहेत का चहा पाजू नको इकडे कोणाला असं ना डायरेक्ट ना असं या जर शेडे थांबरे सर थांब थांब काय एक सर आता बैल दिली का किती किमती मध्ये दिली दोन बैल बदलावरून 160,000 किती दाती बैल ते सहा ते चोरून कोणी घेतली बाजी कोण गेला सर इकडे दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा गणपत मार्केट तुमचं गाव कोणतं तालुका सटाणा जिल्हा नाशिक ही जोडी तुम्ही घेतली का तुमचे बैल देऊन घेतली तुमचे पहिले बैल पण खिलारच होते का गावरान होते खिलारच होते का ते बैल बदलायचं कारण काय बदलायचं काय माणसाने असे धरायचे बाया माणसाने असे आपल्या जाऊनवर जर एखाद्या बैलानं मारलं तर बैल फुकट येऊ फुकट विकत नाही देणार काका तुमचं नाव सांगा मधुकर संपत मोरे तुमचं गाव माझं गाव धुंद तळवाड तालुका मालेगाव जिल्हा नाशिक माझं गाव आणखीन बसंत पिंपळगाव उंबरखेड तालुका निफाड जिल्हा नाशिक आज तुमच्या दावणीला किती बैल आहेत माझ्या दावण 9 बैल आहे शेठ नमस्कार नमस्कार आज किती बैल तुमच्या दावणीला दावणीला आज 38 आतापर्यंत किती बैल बैल गेले 3 बैल गेले आता बाजार चालू झाला याला किती आहे आता राजा बोल
फोटो काढायचं ना ए फोटो काढायचं थांबा ना फोटो घ्या फोटो मी काढायचं बैल आटे आणि जे पहिले बैल अवघडी शे बर का जेवायला पाहिजे धुळे जिल्ह्यातला माणूस तुम्हाला कोण गाव मालेगाव मालेगावची म्हणजे कोण कोणचे काय करणार बोल बोल बोल.